समाज विज्ञान कोश न्यासतर्फे आयोजित करण्यात आलेला स मा गर्गे पुरस्कार सोहळा पत्रकार संघाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अजित अभ्यंकर, चिंतामणी मगदूम आदि मान्यवर उपस्थित होते. समाज विज्ञान कोश न्यासातर्फे आयोजित करण्यात आलेला मसा गर्गे पुरस्कार सोहळा पत्रकार संघाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अजित अभ्यंकर, चिंतामणी मगदूम आदि मान्यवर उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्तुंग यश आणि कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागुल यांच्या हस्ते कार्ल मार्क्स काय म्हणाला या पुस्तकाचे लेखक उदय नारकर यांना देण्यात आलाय. भारतामध्ये शेतकरी जे आत्महत्या करतायत त्याचा संबंध जगाच्या अर्थव्यवस्थेशी आणि जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने जाते आहे आणि जगाची अर्थव्यवस्था जशी चालवली जाते आहे त्याच्याशी त्याचा संबंध आहे. मी जेव्हा जगाची अर्थव्यवस्था किंवा जागतिक अर्थव्यवस्था जेव्हा म्हणतो तेव्हा अर्थव्यवस्था ही फक्त अर्थव्यवस्था नसते, ती राजकीय अर्थव्यवस्था असते. इट्स पॉलिटिकल इकॉनॉमी दॅट वी आर टॉकिंग अबाउट. ही आपण सगळ्यात पहिल्या सगळ्या लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या इथं एक अतिशय म्हणजे जरा सुपरफिशियल सुद्धा म्हणणं कमीच ठरेल अशा प्रकारचा एक रिमार्क केला जातो, तुम्ही आर्थिक गोष्टींमध्ये राजकारण आणू नका. म्हणजे राजकारण आणा कुठे मग हेच मला कळत नाही. म्हणजे आर्थिक गोष्टी जर राजकारण हे जर अर्थविषयक धोरणामध्ये येणार नसेल तर ते मग कोणी लाल खुर्चीवर बसावं आणि कोणी पिवळ्या खुर्चीवर बसावं याच्यासाठीच असतं का काय? भांडवलनाचे वित्तीयकरण, निसर्ग आणि शेतीचे औद्योगिकरण आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा होणारा परिणाम यावर अभ्यंकर यांनी विश्लेषणात्मक भाष्य केलं. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जी1 न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे.